नमस्कार आयच्या डिबेटीत तुमक सगळ्यांना योकार विषय सामको महत्वाचा असा तो म्हणजे जी बीफ शॉर्टेज झाल्या राज्यां भितर ताका जबाबदार कोण आणि म्हाका दिसतात तिनूय पार्टी म्हळ्यार मीट ट्रेडर्स गोवा मीट कॉम्प्लेक्स आणि एन जी ओ हे एक प्लेटफॉर्मार हांगा आयल्यात टू डिस्कस अँड इफ पॉसिबल टू अरय एट अ एमिकेबल सोल्युशन एंड कंक्लुजन तीन मानेस आसा म्हजे बरोबर पहिली आसात ते म्हणजे मीट ट्रेडर्स असोसिएशनचे व्हायस प्रेसिडेंट मन्ना बेपारी स्वागत तुमचे दुसरे असात म्हजे बरोबर ते गोवा मीट कॉम्प्लेक्सचेॅरमॅन लिंडर बाब मोरो स्वागत आणि तिसरे एन तुमच्याबरोबर एनजीओंचे प्रतिनिधित्व करता हंगा आणि जांची पिटीशन कोर्टा, कोर्टा भितर आणि फाली एन जी टी भितर येऊपचे हो आसात ते काशनाथ बाब शेटये स्वागत हांव सुरवात कडच्यान करता कोण जबाबदारी शॉर्टेज झाली इस्टरच्या दिसा बोवाळ पडलो की जितली बीफा ना तितली पावली ना बिवली ना तुम्ही कोणाक जबाबदार तुम्ही अल्टीमेटली तु यु आर दी मीट ट्रेडर्स असोसिएशन तुमचे मत किती आमची जबाबदार म्हणजे किती आतून गरमेंट आमकां एक गोवा मीट जे फॅक्टरी बांधून दिल्या गोरमेंटाचे काम झाले तेतून मॅनेजमेंट असता न्हू ते मॅनेजमेंट एम डी असेअरमन असतात त्यांच्या डायरेक्शना भतो हे फॅक्टरी चलतं ओके हाय कोर्टान आमकां डायरेक्शन गेल्या वर्षात दोन हजार तेरांक दिला की कंडिशन घालून की बारा वर्साचे वयर जानवर हाडपाचे आणि रूल फोर्टी सिक्स आणि फिफ्टी सिक्स फॉलो करून तुम्ही बैल आडू आणि गोव्हर्मेंट कॉम्प्लेक्सान मारून गॉर्मेंट कॉम्प्लेक्स तुमकां देतले आम्ही त्या प्रमाणे त्या टायमार हाडले बैल आटोगो तिथून कंडिशन एक हायकोर्टान ऑनरेबल हायकोर्टान कितें घातला की एनजीओस बी एनजीओस विल वील बी थंयसर प्रेजेंट इन गोअर्मिंट कॉम्प्लेक्स प्रमायसीस ओके त्यांच्या मौजूदगीन आम्ही बैल आडले आता हायकोर्टान सांगल्या म्हणून आतुगोत कितें झाले एनिमल हजबंड्रीचा दोतोर रायट असता की तो फीट आह ना फीट एंटीमोर्टम करप आणि गोवर्म कॉम्प्लेक्साचेर सेलान दिवप हो। एनिमल हजबंड्रीचो दोतोर पळतकूच एनजीओसो दोतोर थंसर इंटरफिअर करपाक लागलो ना ना हे अंडर एज आहा एनिमल हजबंडरीच्या दोतोरांनी समजा जनावर क्लिअर सुद्धा केले केले ड्रिंका खातीर एनजीओचो ॲडव्होकेट तुमका अडवपा लागलो ॲडव्होकेट ना तेंचो दोतोर आ, दोतोर जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह असता तो अडवपा लागलो हा किती म्हणू शकता हा सांगता की जे आम्ही फिटनेस सर्टिफिकेट कर्नाटकासून बैल हाडटा न्हू फिटनेस सर्टिफिकेट रूल फॉर्टी सेवनाचे तितून क्लिअरली मेन्शन करतात दोत की हो एजीचो असा आणि माझ्यान सांगपाक जायना की हो इतले वर्सचं आहात कमी वर्षाचा किया कॉलिफाय ओन्ली डॉक्टर्स बरोबर डॉक्टर थंय अपॉयंट केला म्हणजे तो सांगता तो सारखे त्याच्यान माझ्यान तुमच्यान जायना की ना ना तू सांगता ते रॉंग हे पण हे सर्टिफिकेट हा कर्नाटकासून हा बरोबर तितून बरयल्ले आहा भीतर इंटरफेयर त्यांचा करपाक लागलो आणि ते बैल रिजेक्ट झाले त्या टायमार त्या टायमार रिजेक्ट जातकूत जा को कोर्टान कितें सांगला जे बैल रिजेक्ट जाता ते सँडबॅक ते मागीर आमी ते सेम त्याच टायमार दोन हजार तेराची गोष्ट सांगता त्या टायमार हाडले ते गाडयेचे नोट बीट त्या टायमार असा सगळे ते आम्ही परत बॅक टू महाराष्ट्र केले त्या टायमार महाराष्ट्रासून हाडलेले आणि परत मागीर आम्ही रिपिटिशन हाय कोर्टान की आम्ही हे बैल अडीच झाल्यार परत परत आमकां हे इंटरफिअर जातलंय आता खंय वाढला एक मिनिट हे हे जाता आणि आमकां हे एनजीओ थंयसर परमा गोवामीट कॉम्प्लेक्साच्या परमायसेन एनजीओस थंयसर नाका तुमचो डॉक्टर थंयसर आनी जाय जाल्यार दवरा तेज्या उपरांत आमी थंयसर स्टॉप केले आनी ती कोर्ट चालू आसा तेज्या उपरांत आतां हे कितें जालें आमी दोन वर्सां आमकां टॅम्पररी बेजीस भायर सावन आमी मास हाडटाले बरोबर खंय सावन कर्नाटका सावन थंयच लावटर करून थंसून आम्ही हे जातकूत आम्ही हिंगा बंद केले आटा असताना रस्त्यान किती झाले इन्लिगलिटी लिगलिटी असे चालू जाऊन एन जी ओस थंसर इंटरफिअर करले परत थंसरू हा किती म्हणत जे एनिमल हजबंड्रीचा दोतर तुम्ही थंसर जेव्हा व एन जी ओसो बी इंटरफिअर करटान हे म्हणजे पेटिशन आणि मग हे करून गोरमेंटाचे जे हे आहात जोर लावून त्यांच्या एनजीओसाक थंसून काडूंक जाय आसलो सपोज त्याला टाइम मेळा जे आम्हाला टेम्परवरी बेजीसून ना ना न हाडपाक आमकां हे थंयसर दोतोर थंड दोत दोक एनिमल हजबंड्रीच खरं चॅकपोस्टाचे अ मोलम अनेके रीजर आडवपचमी एनजीओनी आडव बरोबर नी एनजीओन आडव म्हणजे की थे सपोज एनजीओ थं इलिग्रिटी जाता जाला ते येतलेस सपोज आम كده म्हणता एनिमल हसबंडितो दोतोर थं सर दोवरता जाला दोन्ही चेकपोस्टाच्या जसे एक एक्झाम्पल सांगता थं सर वूड हाडपाक आडपाक थं सर फॉरेस्टाचो डिपार्टमेंट आ जो हा सेल टॅक्स ते गाड्या येतात आ हा एनिमल हसबंडितो दतोर दवला दोनला जना एनजीओस थं सर येतलेस ना बरोबर तो इकडे दवर दोन आहात एक गोवा मीट कॉम्प्लेक्सचे मॅनेजमेंटाक जबाबदार जाता हा लंडन वता बट एनजीओचा जो ओवर असा या इशू भीत की हंगेले आडायले थं गेले आडायले जो लिगल बिझनेस जो आता ताजेर गद येता हाव आर यंगू लोकेटेड पहिली गोष्ट म्हणजे स्लॉटरिंग स्लॉटरिंग कॅन बी डन इन अ स्लॉटर हाऊस विथ अ एफ्लुएंट प्लांट हे दोन ऑर्डरी एनजीटीन पहिलीच मारलेले असा सध्या स्लॉटर हाऊस शूड हॅव एफ्लुएंट प्लांट डेट टू लेटस्ट मेकनायज एफ्लुएंट प्लांट जय आता गोयात एकच स्लॉटर हाऊस असा डेट इज जीएमसी जीएमसी आमचे मत किंवा आम्ही ते वी आर ला एनिमल लवर्स आम्ही तुम्हाला मास हाडनाका मास हा ते पळणारिटी तू एनिमल हाडा आणि हा ते लिगल का इन्लिगल तितलं पण आता वी आर ऑल्सो नॉट गोयींग त्यांचेकडे फूड एंड ड्रग्स लायसन ना तेच सांगून आतापर्यंत ना आणि गव्हर्मेंटान तीन महिन्यांचे परमिशन दिलं फॉर वीच फॉर ऑल दीस रिजन्स वी हॅव गोन टू एन जी टी अँड टुमारो थर्टी द मॅटर इज ऑन फर्स्ट ऑन बोट कळून आता ते गेले आणि त्यांचे विश्वास नर कोणाचे विश्वास नाटात इट शूड बी हायजेनिक म्हणजे तू करतो पण आता सगळे असा पण इवन गोट आणि पिक्स आणि कसले स्लॉटर असा दॅट शूड बी डन इन जीएमसी सेपरेट सेपरेट हे करून आणि सेपरेट सेपरेट विथ लेटेस्ट एफ्लुएंट प्लांट तुम्ही सगळे सेपरेट सेपरेट बांधा आणि का आता तुम्ही सरकारन इफ दे आर बॅनिंग काव काओ बफेलो हायकोर्टान बॉम्बे हायकॉर्टात स्टेट म्हटला वाय नॉट गोट एन दिस चिप्स अँड एव्हरीथिंग एव्हरीथिंग शुड बी बॅन इल्लीगल ते रूल्स असे आमचे एज पर लॉज इल्लीगल स्लॉटर विदाऊट इट कॅन स्लॉटर कॅन बी डन इन अ स्लॉटर हाऊस विथ अ एफ्लुएंट प्लांट म्हणणे बॅन करा दुसऱ्या हांचे शॉप असतात पण ते खंयच्या खूप सगळे खंय वच तू ताका फूड अँड ड्रग्स लायसन जाय hmm. ह्यांच्या शॉपांतली वर्ष झाली इल्लिगल्टी चालू आहे hmm. एक शॉप हांवेन हा पैसे पहिले तांनी दिल्ले मीट मीट कॉम्प्लेक्स मीट आता पाट्यार ते शॉप रेड केले सगळे धुताले कापताले धुताले आणि सगळे दर्यान सोडटात ते रेड करून आता कळत आता एका सायडीक गोटाचे चालू एका सायडीक बिफाचे चालू असले तांचेत ते आनी पळय सगळे लिगल करा कोण हाडूंक शकता तुमकां बरें इल्लिगल असा म्हणूनच बरें बरं लिलिनबाब बोथ ऑफ दॅम हॅव सम वेलीड पॉइंट्स बट अल्टीमेटली इफ यू लुक एजन्सीन सॉर्ट आउट दिस कन्फ्युजन इट इज गोवामीट कॉम्प्लेक्स हाव आर यू लुकिंग एट इट एंड दे आर सींग डेट इवन युअर मॅनेजमेंट इज नॉट डुईंग इनफ I don't think uh, he has said that management is not doing enough. Uh, if I understand uh, him right, what he has said is that once uh, the animals arrive, that mm. the doctors or the, or the competent authority from the Department of Animal Husbandry mm. does the antimotum, and only after the antimotum test is done by the veterinary officer appointed by the Department of Animal Husbandry, then only. After his clearance, the animal is handed over to the Goa meat complex hmm. authorities for slaughter. Now, whatever he has said, I am repeating, and I am sure he agrees that this okay. is what he has Correct. said. Correct. After the antimortem test is done and the animal is handed over to us, then we will slaughter the animal in our integrated slaughterhouse. After the slaughtering is done, post -mortem test is done by our veterinary officer of the Goa meat complex. Hmm. And after the meat is found to be safe and for human consumption, a certificate is issued to the meat traders or hmm. to the owner of the animal that this meat is certified meat and that they can take it and sell it at their shops. Hmm. This is precisely uh, the role this is of the procedure. The yeah, and this is the role mm. of the Goa meat complex. Mm. Goa meat complex does not take part in their transportation. Mm. As he has mentioned earlier, they transport under rule 46 and 56. There are rules that are framed for the purpose of transportation. Mm. As far as antimortem is done, the the concerned veterinary officer posted by the Department of Animal Husbandry does the antimortem uh, in compliance to the Animal Preservation Act hmm. and any other orders of the court hmm. and rules that are in force hmm. from day to day. This is exactly what the veterinary officer does. But then why there is shortage if procedures are so well laid out? Then why there is shortage? That too on an important uh, day like Easter. Yes, they, I also agree with you that there is shortage. I am also a beef eater, so. As much as the people of Goa or the beef eaters of Goa agreed, so am I. Hmm. But you must understand that the role of the meat complex is limited. Hmm. Meat complex is a service provider, meat complex just owns an abattoir, and whoever comes with that animal to us, our job is just to slaughter that animal after the Competent authority that is the veterinary officer of the Department of Animal Husbandry. Who is responsible for this shortage now? Let us get into that. First of all, let us let us. Understand I want the role to, of meat complex. Yes, let us understand what is the role of each one. Hmm. I am trying to explain because a lot of misconception is being created that Goa Meat Complex is responsible for the shortage of beef in the state. Hmm. Wherever I go, people are asking me. Uh, when, when is meat arriving where is when meat will be available mm. why there is shortage mm. first of all i want to make it very clear that the role of the meat complex is only to provide service you are saying you are just a facilitator i am a service provider i am mm. just a service provider i goa meat complex owns the uh, modern integrated one of its kind in the country abattoir and our job is to slaughter animals and

दीस इज गिवन तू हमें स्ट्रेट अवे फॉर्जरी पीट तू सकते कन्सेंट घता हमें कंसेंट फर्स्ट एंड इट गोवा मीट कॉम्प्लेक्स कंसेंट फर्स्ट एंड आफ्टर डुइंग स्लॉटर जो लेटेस्टर वाय यूर टूड वाय वॉज नॉटन फॉर वन इन संगन

Uh, from the side of the mid complex i don't know who has done it you are he, saying he, that you are well within time I, I i say that as and when slaughter has taken place we have all possible permission not just consent to operate from the pollution control board all possible but whatever else is required goa mid complex has got it and i can categorically say it on record that anybody is free to take us to task if we have done anything wrong i can कैटेगॉरिकली सेज ऑन रिकॉर्ड एज अ रिस्पॉन्सिबल ऑफिशल एज अ रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ द गर्मेंट कॉम्पलेक्स एज ए चेरमेन आई कैटेगॉरिकली सी दैट आई हैव नॉट एलाउड एनी इीगैलिटी नॉर विल नॉर वील आई एलाउ एनी इगेलिटी तुमको पड़ता है पत्ता?